हरिओम, माझं नाव अंचिता विरा अजय सिंहराऊत, मुरबे उपासना केंद्र बोईसर. मिस्टरने गाडी घेतल्यापासून टुरिस्टवरचा धंदा असतो. बापूंची उदी लावल्याशिवाय मी कधीही त्यांना घराच्या बाहेर जाऊ देत नाही. जुलै महिन्यातली गोष्ट आहे. त्या दिवशी भरपूर पाऊस होता आणि माझी हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेतलेली होती. आम्ही जायला निघालो आणि रस्त्यात वसई आल्यानंतर भरपूर पाऊस लागला. तिकडनं आम्ही रिटर्न यायला लागलो. सगळ्यांच्या गाड्या पाण्यामध्ये अडकत होत्या आणि तिथून आम्ही त्या पाण्यातूनसुद्धा आमची गाडी व्यवस्थित बाहेर निघाली. मान गुंजलेलं आणि तिकडे इतकं पाणी होतं की वाहतं पाणी होतं आणि खूप म्हणजे ट्रॅफिक लागलं होतं. कोणीही तिकडनं गाड्या काढत नव्हत्या, कारण जो प्रयत्न करतो गाडी पाण्यामध्ये घालण्याचा त्यांची गाडी पाण्यात बंद पडते किंवा पाण्यातून बाहेर निघाल्यानंतर बंद पडत होती. आम्ही 1-1.5 तास थांबलो तिथेच. मोठे कंटेनर फक्त बाहेर पडत होते पाण्यातून. 1.5 तास थांबल्यानंतर मी बापूंना सांगितलं, बापू आमच्यासोबत राहा आणि ह्याच्यातून आम्हाला बाहेर काढा. मिस्टरांनी म्हटलं की तुम्ही हिम्मत करा ह्या पाण्यातून गाडी बाहेर काढण्यासाठी. आम्ही त्याच्यातून गाडी बाहेर काढण्याच्या आधी आमच्या आधी पुढची एक गाडी बाहेर निघाली होती आमच्या पुढे, ती पाण्यातच अडकली आणि मग त्यांना ते गाडी धक्के मारून बाहेर काढली गेली आणि पुढे नेऊन बाजूला करून ठेवली. हे मिस्टर मला म्हणतात की गाडी अशी जर झाली तर आपण काय करणार. म्हणजे काही नाही होणार, बापू सोबत आहेत, चंडी काही आहे. बापूंचं नाव घेतलं, आईचं नाव घेतलं आणि बापूंना म्हणालं, बापू ह्याच्यातून आता बाहेर काढा. बापूंचं नाव घेत असताना गाडी पाण्यातून बाहेर निघाली आणि पुढचा प्रवासही इतका व्यवस्थित झाला की आम्ही सुखरूप घरी आलो. म्हणजे मला बापूंच्या उदीचा एवढा अनुभव की मिस्टर रात्री प्रवास करतात, बाहेर लांब जातात राजस्थानला वगैरे, पण गाडीला उदी लावल्याशिवाय मी गाडी घराच्या बाहेर काढत नाही. त्याच्यामुळे बापूंना सांगते की बापू तुम्ही ह्यांच्यासोबत जा आणि त्यांना सुखरूप परत घरी घेऊन या. बापू त्यांच्यासोबत असतात. हरिओम श्रीराम अंबज्ञा.